तानाजी द अनसंग वॉरियर हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटाचे डायरेक्टर ओम राऊत सर आत्ता माझ्यासोबत आहेत. खरं तर या चित्रपटाची खूप उत्सुकता होती आणि या निमित्ताने आपण आत्ता त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. ओम सर, मनापासून अभिनंदन तुमचं. आणि फायनली एक कलाकृती येते आहे, काय फिलिंग आहेत पहिल्यांदा जेव्हा ट्रेलर आज आला तेव्हा? खूप छान वाटलं. 2015 आम्ही या चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली आणि आज 4 वर्ष झाली बहुतेक. आणि इट फील्स गुड जेव्हा सर्वांनी हा चित्रपटाची पहिली झलक ट्रेलर मोठ्या पडद्यावरती 3D बघितला. आपल्या घरी बघणाऱ्या प्रेक्षकांना तो यूट्यूबवरती किंवा ट्विटर फेसबुकवरती 2D बघायला मिळेल, पण तो चित्रपट हा 3D आहे. इथे मोठ्या पडद्यावरती तुम्ही सगळ्यांनी, सगळे जर्नलिस्ट लोकांनी 3D बघितला. सो आय थिंक इट फील्स गुड. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही सांगा. ट्रेलर एकदम कडक आहे आणि तो सुपर डुपर हिट आहे. मला या निमित्ताने विचारायचं आहे की स्टारकास्टची जी काही निवड आहे आणि खास करून जी काही मराठी पात्रांची सुद्धा निवड आहे, ही नेमकी प्रोसेस कुठून सुरू झाली आणि अजय देवगणच का या भूमिकेसाठी, हे कधी ठरलेलं होतं? अजय देवगणच का, तर मला वाटत नाही की दुसरं कोणी ह्या नरवीर सुभेदार तानाजी मालुसर यांची भूमिका साकारण्यासाठी दुसरं कोणी नजरेसमोर येतं. हे खूप ऑब्विअस चॉईस आहे, इट्स अ स्ट्रेट फॉरवर्ड चॉईस, देर इज नो डिस्कशन. नो बडी एल्स कॅन प्ले सुभेदार द वे मिस्टर देवगण हॅज प्लेड. सो इट वॉज अन ऑब्विअस चॉईस, इट वॉज डे वन चॉईस, ऑलवेज द चॉईस. आणि मराठी चित्रपटांची जी मराठी चित्रपट कलाकारांची याच्यामध्ये जी सहभाग आहे, तर आम्ही खूप ऑथेंटिसिटी मेंटेन केली आहे. जर कुठला मराठी कलाकार असेल तर तो मराठी आहे. जो पर्शियन कलाकार आहे तो देर ॲक्च्युली टर्किश पीपल वर डुईंग इट. दे आर, इफ देर आर सम अदर ज्या दुसऱ्या प्रॉव्हिन्सेसमधले लोक आहेत, सो वी हॅव केप्ट इट व्हेरी व्हेरी ट्रू. लाईक हॅव यू सीन इन माय अदर फिल्म ऑल्सो लोकमान्य, आय हॅव ऑलवेज कास्ट पीपल हू आर फ्रॉम दॅट पर्टिक्युलर एरिया ऑर दॅट लँग्वेज. त्याच्याने सिनेमाला ऑथेंटिसिटी मिळते आणि त्याच्यामुळे एक सहजता येते आणि पात्र खूप बिलिव्हेबल होतात. सो आणि सर, या निमित्ताने तुम्ही ऐतिहासिक तुम्ही चित्रपटांची दुसरी मालिका आता सुरू झालेली आहे, तर ऐतिहासिक म्हणजे आता एक दुसरा एक एखाद चित्रपट की जो इतिहासामध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही त्याला स्पर्श केलेला आहे, तर मग इतिहास निवडण्यामागचं काय कारण आहे? तुमचा इतिहास खूप आवडता विषय होता का? इतिहास माझ्या शाळेत फारच अनावडता विषय होता. माझ्या शाळेतले शिक्षक जर बघत असतील तर त्यांना कदाचित आठवेल की मी इतिहासात फारच वाईट होतो, कारण मला सणावळ, गाळलेल्या जागा, बडा आणि जोड्या लावाया कधी कळल्या नाहीत. परंतु इतिहासाचं मला एक आय लाईक टू रोमॅन्स हिस्ट्री, मला इतिहासावरती प्रेम आहे आणि मला इतिहासातनं मला स्वतःला खूप आयुष्यामध्ये इन्स्पिरेशन मिळतं. द रिझन यू लर्न हिस्ट्री इज बिकॉज यू कॅन मेक युअर टुडे अँड टुमॉरो बेटर. सो दॅट इज वॉट आय लाईक टू डू अँड आय लाईक टू शेअर दॅट. सो इट्स जस्ट अ कोइन्सिडन्स की माझा दुसरा चित्रपट देखील हा ऐतिहासिक म्हणा किंवा पिरियड ह्या स्वरूपाचा आहे. सर, या निमित्ताने काही गनिमे कावे आहेत जे आम्ही ट्रेलरमध्ये पाहतो, या सगळ्यावरती घेण्यात येणारी मेहनत, मराठी ज्या प्रकारे लढलेले होते ते सगळ्या गोष्टी दाखवणं, सेट्स उभे करणं, या सगळ्याचा सगळा अभ्यास आणि मग फायनली ज्यावेळेला कलाकृती साकार होते, पण हे सगळा जो मधला पिरियड होतो, किती अभ्यासाचा वेळ, किती आधीपासून मला वाटतं खूप 10-12 वर्षांपूर्वी तर नक्कीच सुरू झाली असेल याची प्रोसेस. खरं सांगायचं तर आपल्याला मराठ्यांच्या गनिमे कावाबद्दल अभिमानच आहे. म्हणजे ज्या प्रकारे राजांनी आपलं म्हणजे स्ट्रॅटेजी केली होती आणि सगळ्या गोष्टी केल्या होत्या आणि ज्याप्रमाणे मावळे ते सगळं करायचे, हे आपल्याला सगळ्यांना लहानपणीपासूनच माहिती आहे. त्याच्यावरतीच एक पुढचा स्टेप म्हणून अभ्यास हा खूप झाला वाचनातनं, तो करायलाच लागतो. कुठलाही चित्रपट वाचन करा किंवा जसं मी मगाशी म्हटलं की इमेजेस बघून, खूप पेंटिंग्स बघून, ट्रॅव्हल क्वाईट अ बिट टू सी ऑल दीज थिंग्स. सो दोज थिंग्स आर व्हेरी ऑब्व्हियस. परंतु छत्रपती शिवाजी राजे आणि आपले मावळे ह्यांची लढण्याची पद्धत, ह्यांची लढण्याची जी हे होती, ती आपल्याला तर लहानपणीपासूनच माहिती आहे. त्यामुळे त्याचंच एक कुठेतरी यु नो ट्राय टू कीप ऑन गोईंग विथ दॅट. फायनली आता ट्रेलर लॉन्च झालेला आहे, सिनेमाची अनाऊन्समेंट झालेली आहे, पण प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल? 10 जानेवारी 2020 सुभेदार आ रहे हैं. आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नरवीर सुभेदार तानाजी मालुसर यांच्या आयुष्यावरती आधारित द बॅटल ऑफ सिंहगड, तानाजी द अनसंग वॉरियर नक्की बघा. थँक्यू सर, थँक्यू सो मच अल्ट्रा मराठीसोबत बातचीत केल्याबद्दल.